नमस्कार झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज झणझणीत ज़ण अशी कोल्हापुरी मिसळची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी तर सुरुवातीला दोन वाट्या मोड आलेली मटकी वजनी दीडशे ग्रॅम असेल आणि दोन ग्लास पाणी एक बटाटा हळद मीठ घालून कुकरच्या दोन शिट्या करून घ्यायच्या दोन शिट्यांमध्ये मटकी व्यवस्थित अशी शिजते नंतर वाटण्यासाठी एक मोठा कांदा अर्धी वाटी खोबरं आणि एक लसूणचा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या भाजून घ्यायचे मिसळला चांगला फ्लेवर येण्यासाठी गावरान चव येण्यासाठी असे भाजून घेतलेले आहेत खोबरं लवकर भाजलं जातं त्यामुळे हे असे चिमट्याने व्यवस्थित सगळीकडे भाजून घ्यायचं आणि कांदा पण पूर्णपणे व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा निखाऱ्यावरच कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर थंड झाल्यानंतर त्याची वरची सालं काढून तुकडे करून मिक्सरला वाटून घ्यायची त्याचबरोबर खोबऱ्याचे पण तुकडे करून लसूण आलं मिरच्या आणि कोथिंबीर टाकून चांगली स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची कढाई चांगली तापल्यावर इथे तीन चमचे तेल घालून जिरं राही कढीपत्ता हिंग टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर राई जिरं चांगलं तडतड झाल्यानंतर दोन कांदे मी एकदम बारीक चिरून त्याच्यामध्ये लाल होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित असे कांदे फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्येच आता तुम्ही बघू शकता तेलामध्ये कांदे चांगले फ्राय झालेले आहेत ला लालसर झालेले आहे ला त्याच्यामध्ये मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनटं तरी हे वाटण त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं त्याच्यामुळे ते म्हणजे तेल सुटेपर्यंत तेल सुटलं की चांगली तरी येते त्यातच एक चमचा लाल मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून पाच मिनटं परतवून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं फ्राय झालेलं आहे वाटण त्या तेलामध्ये आणि तेलही वे सुटलेलं आहे त्याच्यानंतर हे वाफवले मटकी वाफवलेलं जे पाणी आहे ते पाणी गरम पाणी उकळतं पाणी त्या वाटणामध्ये चांगलं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित अशी तरी पण सुटते हा रस्सा थंड झाल्यावर चांगला काटही येतो व्यवस्थित अशी तरी सुटते अशाप्रमाणे तुम्ही याचा रस्सा बनवला तर त्यानंतर मिसळीची थिकनेस आणि चव वाढवण्यासाठी एक बटाटा जो उकडून घेतलेला आहे त्याची भाजी करून घेऊया तर कढई चांगली तापल्यानंतर त्याचे तेल घालून जिरं राई चांगली तडतड केली तर एक कांदा उभा चिरून त्याच्यामध्ये परतवून घेतलेला आहे आणि तो एक बटाटा जो उकडत ठेवलेला तो स्मॅश करून त्याची भाजी करून घेऊया आणि त्यावर हळद आणि मीठ घालून परतवून घ्यायचा तर अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी ही रेडी आहे आणि सर्व करताना एका ताटामध्ये बटाट्याची भाजी घालून त्यावर रस्सा ओतून घ्यायचा आणि उकळलेली जी मटकी मटकी होती मोडालेली मटकी त्यावर दोन ते तीन चमचे टाकून नंतर त्याच्यामध्ये कांदा फरसाण तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही झणझणीत फरसाण त्याच्यामध्ये वापरू शकता आणि वरून जी तर्री होती ती तर्री पण तुम्ही अशी सोडू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद